येलो स्कॅन म्हणतो तुम्ही हॉरिझॉन्टल प्लेन. आपण कुठून पाहतोय? वरून पाहतोय. वरून पाहतो म्हणून काय म्हणणार आपण? टॉप व्ह्यू. आता टॉप व्ह्यू कुठं तयार होतो आपला? जेव्हा आपण वरून पाहतोय त्याची शॅडो कुठं तयार होते? हॉरिझॉन्टल प्लेनला, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनला तयार होते. म्हणून त्याला आपण काय नाव दिलं आहे? हॉरिझॉन्टल प्लेन. आणि वरून पाहतो म्हणून आपण काय म्हणणार त्याला? टॉप व्ह्यू. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू कळाला. आता राहिला साइड व्ह्यू. आपण आता लाईट काय थोडं करून थ्रो करणार आहे तर या बाजूला. बरोबर. जेव्हा या बाजूने मी जेव्हा लाईट थ्रो करणार आहे त्यावेळेस काय कुठं पडणार आहे? तर या पोर्शन मध्ये. बरोबर. नाव का दिलं आपण? सी डी एफ जी. आता हा जो पोर्शन आहे सी डी एफ जी कुठं तयार होणार आहे? तर या पोर्शन. तर या प्लेन ला काय म्हणायचंय? प्रोफाइल प्लेन. आणि जो व्ह्यू आपल्याला भेटणार आहे, जो व्ह्यू भेटणार आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? साइड व्ह्यू म्हणणार आहे. का साइड व्ह्यू? का कारण का आपण काय करतोय? साइड ने पाहतोय. म्हणून त्याला कोणता नाव म्हणायचं? साइड व्ह्यू. पण आता आपण काय पाहतोय? राईट साइड पाहतो. म्हणून काय म्हणणार? राईट हँड साइड व्ह्यू. इथपर्यंत आलं लक्षात? आता या डायग्राम वर पण तुमच्या लक्षात नाही आलं असं तर तुम्हाला एक्झाम्पल देतो. हे तुमचं बुक आहे. बरोबर. हा काय झाला तुमचा? हॉरिझॉन्टल प्लेन. आणि हा काय झाला तुमचा? वर्टिकल प्लेन. अशा पद्धतीने. बरोबर. जेव्हा हा ऑब्जेक्ट हा तुमचा काय झाला? क्लस्टर. हा एक प्रकारचा ऑब्जेक्ट झालाय. बरोबर. जेव्हा तुम्ही लाईट या बाजूने थ्रो करशाल त्याची इमेज कुठं होणार आहे? इथं तयार होणार आहे. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही लाईट या वरून बाजून मारणार याची इमेज कुठं होणार आहे? या ऑरिजिनल. आणि जेव्हा तुम्ही साईड तयार होणार आहे तर कुठं तयार होणार आहे? तर माझ्या बॉडीवर तयार होणार आहे. अशा पद्धतीने तीन प्रिन्सिपल प्लेन आहे आणि तीन प्रिन्सिपल व्ह्यू आहे. प्लेन कोणते? व्हर्टिकल प्लेन, ऑरिजिनल प्लेन आणि प्रोफाइल प्लेन. व्ह्यूज पण कोणते? फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू. आलं लक्षात? ते पण लक्षात नसताना आज मी तुमच्या समोर उभा आहे. डाय फुडून केलेले तुम्ही लाईट मारलेला आहे. माझी इमेज कुठं होणार आहे? या भिंतीवर तयार होणार आहे. त्यालाच काय म्हणणार आपण? व्हर्टिकल प्लेन. आणि जी माझी तुम्ही समोरून पाहताय ना म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही? फ्रंट व्ह्यू म्हणणार. आणि आता तुम्ही काय करणार? वरून पाहताय. माझी इमेज कुठं होणार आहे? या फ्लोअरवर तयार होणार आहे. त्या फ्लोअरलाच काय म्हणायचं तुम्ही? हॉरिझॉन्टल प्लेन. आणि जी इमेज तयार होणार आहे तुम्ही कुठून पाहताय? टॉप व्ह्यूने पाहताय ना. वरून पाहताय म्हणून त्याला काय म्हणायचं? टॉप व्ह्यू. आणि आता तुम्ही काय करणार? साइड व्ह्यूने पाहणार. पण माझी इमेज कुठं होणार आहे? शेजारच्या भिंतीवर तयार होणार आहे. म्हणजे माझी शॅडो कुठं तयार होणार आहे? शेजारच्या भिंतीवर. त्या प्लेनला काय म्हणणार तुम्ही? प्रोफाइल प्लेन. आणि जो व्ह्यू तयार होणार आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? साइड व्ह्यू. आता काय मी तुम्हाला पीपीटी पाठवणार आहे आणि युट्यूबचे छोटेसे व्हिडिओ पाठवणार आहे, ते तुम्ही नक्की पाहा. कारण की या प्लेन, प्रिन्सिपल ऑफ प्लेन
आणि प्रिंसिपल ऑफ व्ह्यू समजल्यानंतरच तुम्हाला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये काय काय छोटे छोटे गोष्टी समजणार आहे. तर बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ठीक आहे, धन्यवाद.